नमस्कार, विकास समाचारमध्ये आपला स्वागत. भिवंडी लोकसभामध्ये सध्या आंबट गोड सुरू आहे. लोकसभा भिवंडीमध्ये तिरंगी लढत होणार. महायुती भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील व महाविकास आघाडीकडून शरद पवार, राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा हे दोन्ही उमेदवार राजकीय पक्षाचे आहेत. आजपर्यंत भिवंडी लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्षाचे उमेदवारांना दिले, परंतु पाहिजे तेवढा विकास झालेला दिसत नाही. तेथील जनता आज समस्यांच्या ढिगाऱ्याखाली आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज, रोजगार असे अनेक समस्यांचे ओझे उचलताना दिसत आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही शेतकरी, बागायतदार तसेच अनेक आदिवासी, कुणबी, आगरी समाजाचे मूलभूत गरजा सुटलेले नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, म्हणून त्यांना आता हवा आहे सामाजिक कार्यकर्त्याचे दृष्टिकोन ठेवणारा. ग्रामीण भागात हे व भिवंडी शहरी भागातील समस्यांचे अडीअडचणी सोडविणाऱ्या त्यांना खासदार हवा आहे. आतापर्यंत निवडून दिलेले त्यांनी भिवंडी मतदारसंघात भले तर केले नाही, मात्र नुकसान झाले आहे. म्हणून जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांना निवडून देण्याचे सध्या मतदारांमध्ये चर्चा आहे असे वातावरणही दिसत आहे. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना तेथील माजी खासदार सुरेश टावरे यांनी विरोध दर्शवला आहे. तुम्ही पाहू शकता. मी माझं सांगतोय, मी बाळ्यामामाला सहकार्य करणार नाही. मी माझं सांगतोय, मी बाळ्यामामाला सहकार्य करणार नाही.